आज संजय काकाला गाडायचं हा एकच आपल्याकडे. कुणाला तरी दाब दाखवून, कुणाला तरी फसवून, कधी पैशाचा, कधी जातीवादाचा, धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम. आता आधी लाखा पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या डोक्यावर घालायची, ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली. आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली आरामच्या चिरंजीवाने. माझी चांगली मदत केली, मागच्या निवडणुकीत सुद्धा चांगलीच मदत झाली. मग बदल नेमका एवढा मोठा काय घातला? तर बदल घातला की मागच्या निवडणुकीत घोरपडे सरकार आमच्यावर नव्हते आणि ह्या निवडणुकीत घोरपडे सरकार आपल्या बाजूने आले. घोरपडे सरकार शब्द खूप वेळाने देतात पण एकदा दिला तर तो काय बदलत नाही. 10 वर्षात खासदार त्या दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहात जेवढे वेळ बोलले, ते जेवढा मिनिट बोलले त्याच्याहून जास्त मिनिट तर माझी शपथविधीत तुम्ही बोल. पण ज्या खासदाराला खासदार व्हायचंय फक्त 7-12 वर जास्तीत जास्त ठिकाणी आपलं नाव पाहण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय फक्त 2-4-5 कारखाने करण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय त्याची गुंडगिरी चालवण्यासाठी, अशा व्यक्तीला एवढ्या मतानं ते पण अपक्षाने पाडल्यावर सुद्धा अजून मग तो थांबा तुमची निवडणूक आहे. सांगली जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रातले जे जे देव होते सगळ्या देवांकर जाऊन आले तरी एक बी देव ह्या लोकसभेला पावलेला नाही. कसं असतं, पापाचं घड एकदा भरलं ना तर देवाला ती जाणीव होते राक्षस कोण. जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकाराशिवाय पर्याय नाही. ही निवडणूक एक अवघड निवडणूक होती. त्याचं कारण असं की काही लोकांना सवय लागलेली आपलं खोटं सिक्का चालवायची आणि लागोपाठ 2 निवडणुकीत कुणाला तरी दाब दाखवून, कुणाला तरी फसवून, कधी पैशाचा, कधी जातीवादाचा, धर्माचा आधार घेऊन एका व्यक्तीनं स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता भोगायचं काम केलं. आणि ह्या परिस्थितीत हा जो रावण आपण तयार केलेला, या रावणाचं दहन करणं हे कदाचित एवढं सोपं नव्हतं. आता कुणीतरी रामाची भूमिका घ्यायला पाहिजे, कुणीतरी हनुमानाची भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून ठरवलं की तीर माझ्या हातात द्यायचं, धनुष्यबाण माझ्या हातात द्यायचं. पण हे होत असताना आधी लंका पेटवायची होती ती जबाबदारी कुणाच्या डोक्यावर घालायची तर ती घोरपडे सरकारने जबाबदारी घेतली. आणि पूर्ण रावणाची लंका ही पेटवून खाक केली. मी मागच्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत प्रमुख जो फरक आहे, बदल आहे, तो मी सरकारांना गेले 5 वर्ष सांगतो. मागच्या निवडणुकीत घोरपडे सरकारांना आम्ही आग्रह केला नव्हता, मीच निवडणुकीत खूप उशिरा पडलो होतो तर आम्ही काय सरकारांना खूप आग्रह केला नव्हतो, परिस्थिती अशी नव्हती. पण मी सरकारना सारखं म्हणायचो की जरी मी 1.5 लाखाने पडलो असलो तरी ह्या निवडणुकीत तुम्ही माझ्यावर नव्हता,
हा खूप मोठा फॅक्टर आहे. ह्या निवडणुकीचे आम्ही सामोरे गेलो. ह्या मतदारसंघात सुद्धा आरबांच्या चिरंजीवांनी माझी चांगली मदत केली. मागच्या निवडणुकीत सुद्धा चांगलीच मदत झाली होती. मग बदल नेमका एवढा मोठा काय घडला? तर बदल घडला की मागच्या निवडणुकीत घोटपे सरकार आमच्यावर नव्हते आणि ह्या निवडणुकीत घोटपे सरकार आपल्या बाजूने आले. आणि तो फरक फक्त कौटुंबका तालुकापुरता नव्हता, तो फक्त तासगाव कौटुंबका मतदारसंघापुरता नव्हता. पण ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी मंत्री असताना, ह्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली असताना, ह्या मतदारसंघात बाजार समितीच्या माध्यमातून, ह्या मतदारसंघात वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या निमित्तानं विधानसभेत काम करत असताना त्यांचा गावोगावी वेगवेगळ्या माणसांची, वेगवेगळ्या शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची थेट संपर्क आला. आणि घोरपडे सरकार काय निर्णय घेणार ह्याच्यावर सुद्धा जिल्ह्यातले बरेच नेते हा आपला निर्णय राखून ठेवले. खूप लोकांनी आधी शब्द दिला होता. खरं सांगायचं तर प्रत्येक निवडणुकीत खूप लोक शब्द देत असतात. निवडणुकीचं मतदान येईपर्यंत सगळेच त्या शब्दाला पाळतात असं नाही. पण आम्हाला एक माहिती आहे, घोरपडे सरकार शब्द खूप वेळाने देतात, पण एकदा दिला तर तो काय बदलत नाही. म्हणून जिल्हाभर फिरलो, सगळ्यांना सांगितलं तुम्ही साथ दिली पाहिजे. प्रत्येक जण तोंडी शब्द द्यायचा. पण मलाही माहित होत की जोपर्यंत ह्या सगळ्यांना विश्वास पटणार नाही विशाल पाटील निवडून येतो, तोपर्यंत ही कोण आपल्या बाजूला येणार नाही. आणि विशाल पाटील ही निवडणुकीत संजय काकांना पाडू शकतो हा जर विश्वास या सर्वांच्या नेत्यांना द्यायचा असेल तर घोरपडे सरकारांनी जाहीर भूमिका ही आपल्या बाजूने घ्यावी लागणार. आणि म्हणून घोरपडे सरकारांकडे मी गेलो आणि ह्या ठिकाणी काही कार्यकर्ते म्हटले आणि बोलतात हे की पुढे असं केलंय, पुढे हे केलं पाहिजे. पण ते असं बोलल्यामुळे आपल्या नेत्याचं महानपण लहान होत. घोरपडे सरकार हा एवढा मोठा व्यक्ती आहे, एवढा दिलदार माणूस आहे की ज्या वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना विचारलं सरकार पुढचं काय, पुढचं ते पुढे बघू. आज संजय काकाला गाडायचं हा एकच आपल्यापुढे स्वतःची फिकीर न करता, स्वतःच्या भविष्याचा विचार न करता, फक्त एक उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवू, सरळ हाताने न विचार करता, अगदी प्रत्येक कार्यकर्त्याचा कधी कधी प्रत्येक जणच त्या मताशी सहमत होईल असं नाही. घोरपडे सरकारांचे 70-80% लोक कदाचित ह्या मताचे होते की विशाल पाटलांना जायला पाहिजे, पण 20-30% लोक ही वेगळ्या मताची सुद्धा होती. पण अशा 20-30% लोकांचा वाईटपणा घेऊन, त्यांना ठणकावून सांगून, त्यांना 10 वेळा फोन करून ह्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत सरकारांचे. ज्यांना सरकारांनी सांगितलं, सरकारांना ते सांगत होते, सरकार तुमच्या वेळी मी आहे, ह्या वेळा आम्हाला राहू दे, आमच्या संजय काकाचे संबंध आहेत, ह्या वेळ राहू दे. तर त्यांना सरकार म्हटले, माझ्या वेळेला म्हणजे हीच माझी वेळ आहे, आणि आता माझ्या बरोबर आला नाही तर पुन्हा माझी पायरी चढायची नाही. पुढचा कुठलाच शब्द मिळाला नाही, पुढचं काही चर्चा नाही, तरी सुद्धा एवढी टोकाची भूमिका सरकारने माझ्यासाठी घेतली, त्यामुळेच ही निवडणुकीत आपल्याला 1 लाखाचं मताधिक्य मिळालं. फक्त ह्या मतदारसंघात मागच्या वेळी उभे राहिले तर 70-75 हजार मतदार मिळालं. हे सोडून मिरज तालुक्याचं मतदार आहे, हे चालू, हे सोडून जत तालुक्यात त्यांना मानणारे लोक आहेत, हे सोडून त्यांना जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघात मानणारे लोक आहेत. एवढीच मतदार जर माझ्यात वजा करून विरोधकाच्या पारद्यात घातली तर निवडून येता आलं असतं का? ह्याची पुरेपूर जाणीव ठेवणारा विशाल पाटील आहे. आणि म्हणून खूप तर्क वितर्क येतील का कार्यक्रमाला, आले तर लवकर जातील का, भाषण करतील का,
मी पूर्वी सांगितलं, आमच्यावर जे प्रेम करतात त्या प्रेमाचा परतावा कसा द्यायला लागतो हे वसंतदादांच्या कुटुंबांना कळते. या विशाल पाटलाची जबाबदारी आहे की मिळालेल्या प्रेमाला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून गोडबोले सरकार बोलवतील त्या कार्यक्रमाला येणं हे माझं कर्तव्य आहे. निश्चित अजून ह्या मतदारसंघात अडचणी आहेत, तुम्हाला सगळ्या लोकांनी बोलवून दाखवल्या आणि जरा माईकची व्यवस्था चांगली नसल्यामुळे जरा कमी कमी ऐकू आलं. त्यात सकाळ आगो करताना कानात थोडं पाणी गेलं तर जरा कमी ऐकू येत होत, सगळं काय ऐकलं नाही. पण भरपूर अडचणी ह्या मतदारसंघातल्या आम्ही समजून घेतली. आज शेतकरी मेळा सुद्धा आहे म्हणून तुम्हाला खास म्हणून सांगतोय, गोडबोले सरकारांचा प्रत्येक वेळ प्रयत्न या मतदारसंघात पाणी आलं पाहिजे, या जिल्ह्यात प्रत्येक दानाला पाणी आलं पाहिजे. पण पाणी येऊन थांबता कामा नाही, त्या पाण्यानंतर पीक काय घ्यायचं, त्या पिकाला खत कुठलं घालायचं, त्याला घालणारा औषधाचा टॅक्स जास्त झाला त्याचं काय करायचं, त्यातनं निर्माण झालेला पिकाचं विल्हेवाट कशी लावायची, त्यातनं चांगला दर कसा मिळवायचा, त्याची बाजारपेठ कशी निर्माण करायची, शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकापर्यंत कसं पोहोचवायचा, या सगळ्या गोष्टींचा विचार करणारे नेते हे घोडबोले सरकार. विचार करा, वसंतदादांच्या काळात सांगली हा देशभर गाजलेला जिल्हा, सगळ्यांना नाव माहित होत. आता तुम्ही कुठले खासदार म्हटला, मी सांगली म्हटलं, सुरुवातीला लोकांना लगेच लक्षात येत नव्हतं की सांगली कुठं आहे. आणि मला विचारायचे सांगलीचा आधी कोण खासदार होता 10 वर्ष 5 10 वर्ष, कधी दिसलाच नाही, कधी बोललाच नाही. 10 वर्षात खासदार त्या दिल्लीच्या लोकसभेच्या सभागृहात जेवढे वेळ बोलले कि जेवढा मिनिट बोलले त्याच्याहून जास्त मिनिट तर माझी शपथविधीत तुम्ही बोललो, अजून सुरूच व्हायचं. जेवढ्या वेळेला लेखी स्वरूपात सुद्धा 10 वर्षात सरकार, 10 वर्षात लेखी स्वरूपात, तोंडी नाहीच, लेखी स्वरूपात त्यांनी काही चर्चेमध्ये सहभाग घेतला की मला बोलता येत नाही, मला तुमची भाषा येत नाही, मी लेखी स्वरूपात देतो. जेवढा लेखी स्वरूपात दिला 10 वर्षात त्याच्याहून जास्त वेळ तोंडी स्वरूपात एका अधिवेशनात मी बोलू, एका अधिवेशन तरी 9 वेळा मी 11 वेळा प्रश्न म्हणतो. ज्या खासदाराला खासदार व्हायचंय फक्त 7-12 वर जास्तीत जास्त ठिकाणी आपलं नाव पाहण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय फक्त 2-4-5 कारखाने करण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी, ज्या व्यक्तीला खासदार व्हायचंय त्याची गुंडगिरी चालवण्यासाठी, अशा व्यक्तीला एवढ्या मतानं ते पण अपक्षाने पाडल्यावर सुद्धा अजून मत थांबा तुमची निवडणूक आहे. कुठन ऊर्जा आहे ते पण असत, आरडीएफना जास्त माहित असत. सांगली जिल्ह्यातलं नव्हे तर महाराष्ट्रातले जे जे देव होते सगळ्या देवांकडे जाऊन आले तरी एक बी देव ह्या लोकसभेला पावलेला नाही. कसं असतं, पापाचं घड एकदा भरलं ना तर देवाला ती जाणीव होते राक्षस कोण आहे. ह्या राक्षसाला पुन्हा वर येऊ द्यायचं नाही हे तुम्ही आणि सगळ्यांनी एकत्रितपणे ठामपणे ठरवलं पाहिजे. कारण हा जो भूत आहे ज्याने वेळोवेळी सरकारांना फसवलं, सरकार पण बिचारे मोठे मनाचे, प्रत्येक निवडणूक आली तर काहीतरी बोर्ड बनून जाणार. आमचे महादेवनाना पण ह्यावेळी जरा फसले, पुढचा शब्द देतो म्हटलं तर वाटते काहीतरी नगरपालिका ताब्यात देतो म्हणत, त्यांच्या ताब्यात आले तर तुम्हाला द्यायचं, त्यांना तर कुठे घालणार आहे मला. आता लोक दूर जायला लागले, असलं राजकारण हे चालत नाही. काही दिवस चालते, काही वर्ष चालत, पण शेवटी लोक शाने. विकासाचं राजकारण केलं तर पुढे आपण जाणार,
संपर्काचं, लोकांच्या सहवासातलं, शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामाचं, त्यांचे कष्ट ओळखणारा, त्यांचा घामाला दाम देणारा असा व्यक्ती लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे, मला जाणीव आहे. आणि माझी जबाबदारी आहे ह्या मतदारसंघात राक्षसाला गाडायचं आणि पुन्हा चांगले दिवस या मतदारसंघात आणायचे. बाळ असतील, घोडपडे सरकार असतील, यांच्या प्रत्येक प्रयत्नात मी त्यांच्यावर राहतो, मी राहणारच आहे. आणि एक मात्र कष्ट खरी आणि मी समजून घ्या, जसा लोकसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही, तसं विधानसभेला सुद्धा घोरपडे सरकारांशिवाय पर्याय नाही. हा निर्णय सरकारांचा आहे, आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा. हा कुणाच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांच्या हितासाठी घ्यायचा. त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज लोकसभेत जात असताना ती जाणीव मनात ठेवून मी तिथं जातो.